नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेण्यात येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सध्या राज्यात एक वेगळी विचारसरणी सुरू, दुसऱ्या विचारसरणीवर घाला घालण्याचं काम करतीये. आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. सिंहगड एक्सप्रेसच्या प्रवाशांनी लोणावळा स्टेशन मास्तरला घातला घेराव. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान झालेलेही पाहायला आवडेल. जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांचं पुण्यात वक्तव्य. आणि 10वीचा विद्यार्थी हा 5वीचा असल्यासारखं वाटतोय. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचं आज वक्तव्य. आता बातम्या सविस्तराने. देशात आणि राज्यात एक वेगळी विचारसरणी दुसऱ्या विचारसरणीवर घाला घालण्याचं काम करत असून राज्यात उद्या एक बोकडही कापण्यास बंदी घातली जाईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात वसतोत्सव 2019 कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी तरुणांना मार्गदर्शन त्यांनी केलं. या देशात मत मांडण्याचा अधिकार राहिला नसून याला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं पाहिजे. यासाठी येत्या काळात तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं पाहिजे, तरच येणारी विधानसभेची निवडणूक विरोधी पक्ष लढवू शकेल असं मत यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय. आपण एक विचारांचे, एक मताचे, एका विचारसरणीवरती प्रेम करणारे आहोत. दुसरी विचारसरणी ह्या विचारसरणीवर आक्रमण करते. ही विचारसरणी आपल्याला वाचवायची या भावनेनं जर उद्यापासून कामाला लागलो. कारण का आज मटण जेवणानंतर दुपारी मस्त झोपा, थोडंसं उद्या फ्रेश व्हा आणि काही नाही, दिवसातली 15 मिनटं फक्त ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन ह्या सगळ्या अकाउंट्सवरती या एकमेकांना फॉलो करा. आणि ह्याच्यातनं मी खरंच सांगतो, महाराष्ट्रातले 3 महिने आमच्यासारख्यांचे खूप सुखाने जातील. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याने आज सिंहगड एक्सप्रेसच्या प्रवाशांनी लोणावळा स्टेशन मास्तरला घेराव घातलाय. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. रोज पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना या लेट लतीफ रेल प्रशासनाच्या कारभारामुळं कामावर जायला उशीर होतोय. एक्सप्रेसला बाजूला ठेवून मालगाडीला प्राधान्य दिलं जात आहे. तब्बल 40 मिनिटात पुन्हा सिंहगड एक्सप्रेस लोणावळा स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. याचा जाब विचारला असता रेल प्रवाशांना उत्तरे दिली जात नव्हती. त्यावेळी संतप्त झालेल्या पिंपरी चिंचवड रेल प्रवासी संघटनांनी प्रवासी आक्रमक झाले. बऱ्याच वेळानंतर हा गोंधळ लोणावळा पोलीस स्टेशन येथे सुरू होता. त्यानंतर प्रवाशांच्या समस्येवर तात्काळ तोडगा काढला जाईल असं आश्वासन देण्यात आलं आणि प्रवासी शांत झाले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान झालेलंही पाहायला आवडेल, पण त्यांनी निर्णय घ्यावा असं वक्तव्य जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भूम परंडा वाशी पुणे रहिवाशी या मेळाव्यात केलंय. 2014 शिवसेना पक्षप्रमुखांना चक्रव्यूहात अडकवलं होतं. सत्तेचा माज मस्ती उतरवण्याची ताकद शिवबंधनात आहे. नुसत्या धमक्या देऊ नका, युती असेल तर सोबत, नसेल तर मग आम्हीही एकला चालो रे, आमचंही ठरलंय. उस्मानाबादचे 6 आमदार आमचे असतील. मित्रपक्षाने आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. मराठवाड्याचं पळवलेलं पाणी 2024 परत आणणार. जाणता राजाने ही धमकी समजायची तर समजावी. पुढची 5 वर्ष हा एकच कलमी कार्यक्रम असेल असं शरद पवारांना यावेळी तानाजी सावंतांनी टोला लगावलाय. राज्यातील बहुतेक धरणांचं ऑडिट झालंय. हिरवे धरण फुटल्यापासून आम्ही सावधानता बाळगत आहोत असंही त्यांनी मत स्पष्ट केलंय. नाही, ते कुणाला आवडणार नाही. माझ्या पक्षप्रमुखांना, मुख्यमंत्र्यांनी मला तरी पंतप्रधान झालेलं आवडेल ना, मुख्यमंत्रीच कशासाठी. पण हे आमचे पक्षप्रमुखच निर्णय घेतील काय बनायचं ते. आचारसंहिता डिक्लेअर झाल्यावर 2019 काय ठरलंय तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला मीडियातच दिसेल. आजची मुले ही मोबाईलमुळे जास्त व्यस्त झाली असून त्यांची शरीरयष्टी पाहिल्यानंतर 10वीचा विद्यार्थी हा 5वीचा असल्यासारखा वाटतो असं अजब वक्तव्य भाजपचे राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केलंय. आजच्या जीवनात मैदानावरची खेळ जास्त कसा खेळ, टीव्ही कमी कसा पाहिन, मोबाईल हातात घेणार नाही हे सर्व पाहणं गरजेचं आहे. आज मोबाईलवर मुलं खूप व्यस्त झाली आहे. त्यांची शारीरिक यष्टी पाहिल्यानंतर 10वीचा विद्यार्थी हा 5वीचा विद्यार्थी वाटतोय, इतकी त्याची तब्येत आणि संतुलन लक्षात येत नाही असं वक्तव्य भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केलंय. आज मोबाईलवर इतकी मुलं व्यस्त झालेली आहे की त्यांच्या शारीरिक यष्टी बघितल्यानंतर 10वीचा विद्यार्थी बघितला असं वाटतं की हा 5वीचा विद्यार्थी आहे, इतकी त्याची तब्येत आणि त्याचं संतुलन लक्षात येतं. म्हणून आपण विद्यार्थ्याला सर्व पद्धतीचा, चांगल्या पद्धतीचा आहार, मैदानावरचे खेळ, मी आज प्रामुख्याने सुनील भाऊ वेगळ्यांना विनंती करतो की आपल्या संस्थेमध्ये आठवड्यातले रोजचे 1 ते 2 तास आपण विद्यार्थ्याला, त्या ठिकाणी पीटीचा तास असेल, परंतु त्या पीटीच्या तासामध्ये जास्त वाढ करा. एक विद्यार्थी घडत असताना आठवड्यातले 2 ते 3 तास
त्याला मैदानावरती चांगल्या पद्धतीचा सराव करायची संधी द्या. खंडाळा बोरघाटात लोहमार्गाने एक्सप्रेसवेवर दरड प्रवण क्षेत्रात वारंवार दरडी कोसळतात त्यावर मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यावर लवकरच तोडगा काढणार आणि वाहन चालक रेल्वे प्रवासी यांना होणारा त्रास कमी करणार असं सुद्धा बाळा भेगडे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तिथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. गेल्या 15 दिवसापूर्वी मी पुण्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची एक बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांची घेतलेली असून या संदर्भातल्या सर्व उपाययोजना करायच्या तातडीने सूचना दिलेल्या आहेत. सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत या प्रश्नावर उत्तर देण्याचं त्यांनी टाळलंय. राज्यात लवकरात लवकर एक वेगळं चित्र निर्माण होऊन भाजपला चांगले पोषक वातावरण पाहायला मिळाल्याचं मत बाळा भेगडेंनी यावेळी व्यक्त केलंय. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, या राज्याचे नवनियुक्त पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी या संदर्भातलं नियोजन केलेलं आहे आणि लवकरच राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण पक्षाला पोषक निर्माण झालेलं दिसेल. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिस्तुलातून छातीत गोळी झाडून आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलंय. ही घटना रविवारी सायंकाळी 6:00 पिंपळेगुरु येथे घडली आहे. सचिन शिवाजी वांडेकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. सचिन लहान भाऊ दीपक शिवाजी वांडेकर आणि विशाल अशोक लहाणे हे तिघेजण एकत्र रूम करून पिंपळेगुरु येथे राहत होते. रविवारी संध्याकाळी विशाल हा बाथरूममध्ये होता तर लहान भाऊ दीपक हा जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली जात होता. तेवढ्याच गोळी झाडल्याचा आवाज आला. जिन्याच्या पायऱ्या उतरत असणारा भाऊ धावत वर आला तर विशाल हा देखील बाथरूममधनं धावत बाहेर आला. समक्ष पाहिल्यानंतर सचिनने पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. रक्ताच्या थारोळ्यात सचिन पडलेला दिसला. काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. अखेर कामठे नावाच्या मित्राला बोलावून गंभीर जखमी असलेल्या सचिनला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय. दरम्यान महेश सचिन हा पुण्याच्या विमाननगर येथील आयटी कंपनीत कामाला होता. त्याने 3 दिवसांपूर्वीच नोकरी सोडली होती असं पोलीस तपासात समोर आलंय. गंभीर बाब म्हणजे उच्च शिक्षित सचिनकडे पिस्तूल आले कुठून हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. याचा सर्व तपास सांगवी पोलीस करत आहेत. यातील जो इसम आहे सचिन शिवाजी वांडेकर याने याच्याकडे एक गावठी कट्टा होता. त्या कट्ट्यातनं त्याने स्वतः आपल्या छातीवर गोळी झाडून घेतलेली आहे व त्यामध्ये तो मयत झालेला आहे. त्याच्या रूम पार्टनर जो आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी केली. चौकशी करता तो SCL जी कंपनी आहे लॅपटॉपची विमाननगर या ठिकाणी, त्या ठिकाणी तो काम करत होता व आता त्याला नवीन जॉब मिळणार आहे म्हणून तिथला जॉब त्याने लास्ट वीकमध्ये सोडलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्याप्रमाणे आम्ही जॉबच्या ठिकाणी त्याचा भाऊ देखील त्याच्याबरोबर राहत होता. त्याच्याकडे त्याच्या मित्राकडं आम्ही चौकशी करत आहोत की त्याने कट्टा कुठनं आणलेला आहे व आत्महत्या का केली हे जर अजून कारण अद्याप आमच्या कारण आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे, पण आमची चौकशी चालू आहे त्या संदर्भामध्ये. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात 2 ते 3 दिवसांपासून पाऊस परतलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतोय. पुढील 4 दिवसात विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान 24 आणि 25 जुलैला मुंबई, ठाण्यासह कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दीर्घ विश्रांतीनंतर पाऊस परतल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. एका युतीचे मुख्यमंत्री पदासाठी 2 चेहरे समोर येत असून यावरूनच सेनेला भाजपचे नेतृत्व मान्य नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. राज्यात सेनेने जरी मुख्यमंत्रीपदासाठी दावा सांगितला असला तरी सध्या काही दौरे सुरू आहेत किंवा दावे सांगितले जातात ते एका कन्सल्टंटच्या सांगण्यावरनं दावे केले जातात. त्यामुळे एकाच युतीचे 2 मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याने सेनेने भाजपशी पडत नसल्याचं दिसून येत आहे. यामुळे नागरिकही संभ्रमात आहेत असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा त्यांनी करायचा प्रयत्न केलाय. आजपर्यंत शिवसेनेचं कधी धाडस झालं नाही, पण प्रशांत किशोर यांच्या कन्सल्टन्सीचा हा परिणाम आहे. म्हणजे कन्सल्टंट राऊंड लावून राजकारण करण्याची नवी पद्धत आपल्या महाराष्ट्रात आली आहे, आणि कन्सल्टंट सांगेल तसा दौरा करायचा कार्यक्रम चालू आहे आता महाराष्ट्रात. एक साधा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बहुतेक देवेंद्र फडणवीस असतील अशी मी आशा करतो, आणि शिवसेनेचा चेहरा उद्धव ठाकरे आहेत. दोन चेहरे प्रोजेक्ट व्हायला लागले, याच्यावर तुम्ही मतं व्यक्त केली पाहिजेत सगळ्यांनी. एका आघाडीचे दोन चेहरे आघाडी करणार आहे, युती करणार आहे असं म्हणत म्हणत दोन चेहरे प्रोजेक्ट झाले. मी नक्की युतीचा एक चेहरा समोर आला पाहिजे, आणि त्यांचे लोकसभेचं मतदान बघितलं तर शिवसेना भाजप 220 मतदारसंघात पुढं आहे. मग 220 मतदारसंघात पुढे आहे तर मग एक चेहरा पुढं करा ना. मग याचा अर्थ शिवसेनेला भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मान्य नाही असाच त्याचा अर्थ होतो, आणि त्यामुळं त्या दोघांचं एकमत झालेलं नाही हा त्याचा अर्थ आहे. पावसाळा म्हटलं की निसर्गप्रेमींना आहुपे परिसर खुणावत असतो. कोकणकडा पावसाळ्यात झालेले हिरवगार डोंगर, वाहणारे धबधबे, कोसळणाऱ्या पावसाच्या सरी मनाला भुरळ घालणारी निसर्ग सौंदर्य, दाट अभयारण्य, कमी पर्यटक याचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच आहुपेला भेट द्या. चला तर आज आहुपेची सैर करूया वर्षा विहार करताना. नाणेघाट, दर्याघाट या ठिकाणी प्रचंड गर्दी, कचरा, गोंगाट पाहावयास मिळतोय. मात्र आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यात असणाऱ्या आहुपे खोरे शांतता पाहावयास मिळते. मात्र आपण इथे जाताय तर जेवण घेऊनच जा, अन्यथा तिथे उपलब्ध होईल न होईल सांगता येत नाही. या ठिकाणी कोणतीही सोय नाही, मात्र निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पुरेपूर वाव आहे. शाओमी या भारताच्या पहिल्या क्रमांकाच्या स्मार्टफोन आणि स्मार्ट टी व्ही ब्रँडने आज पुणे शहरामध्ये रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो या बहुप्रतीक्षित रेडमी के 20 स्मार्टफोन सिरीजच्या सादरीकरणाची घोषणा केली आहे. शाओमीने पहिल्यांदा शाओमीकडून 2 वर्षांची वॉरंटी असलेल्या रेडमी 7A स्मार्टफोनची देखील घोषणा केली आहे. अभूतपूर्व स्मार्टफोन व्यतिरिक्त शाओमीने नुकतेच ब्रँडची सादर केलेली इकोसिस्टीम उत्पादने जसे MI रिचार्जेबल LED लॅम्प आणि MI ब्लूटूथ नेकबँक एअरफोन्स देखील सादर केले आहेत. पुण्यातील ग्राहकांसाठी आमची नवीन रेडमी 7A आणि रेडमी के 20ची घोषणा करताना आनंद झाल्याचं मत यावेळी रेड्डी यांनी व्यक्त केलं आहे. वी लॉन्चिंग द रेडमी के 20 अँड के 20 प्रो. दिस इज द फ्लॅगशिप सिरीज ऑफ फोन्स अंडर द रेडमी ब्रँड जो आज लॉन्च कर रहे हैं हम लोग. सो द रेडमी के 20 प्रो फीचर्स अ फ्लैगशिप ग्रेड स्नैपड्रैगन 855 प्रोसेसर विद 8 लेयर्स ऑफ ग्राफाइट कूलिंग. इट कम्स विद 48 मेगापिक्सल ट्रिपल कैमरा एंड विद अ 20 मेगापिक्सल पॉपअप सेल्फी कैमरा. इट कम्स विद एन ऑरा प्राइम डिजाइन. इट लुक्स ब्यूटिफुल. इट कम्स इन 3 डिफरेंट कलर्स. दिस इज द फ्लेम रेड वेरियंट दैट आई एम स्पीकिंग अबाउट. वी ऑल्सो हैव अ ग्लेशियर ब्लू एंड यू नो कार्बन ब्लैक वेरियंट. एंड इट कम्स विथ अ फ्लैगशिप ग्रेड in screen fingerprint display as well. So that's the K20 Pro, and we also have a Redmi K20 which features almost all the hardware that's similar to Redmi K20 Pro but has a Snapdragon 730 which is the third most powerful processor after Snapdragon 855 and Snapdragon 845. Puna ek nazar headlines par. सध्या राज्यात एक वेगळी विचारसरणी सुरू, दुसऱ्या विचारसरणीवर घाला घालण्याचं काम करतीये. आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. सिंहगड एक्सप्रेसच्या प्रवाशांनी लोणावळा स्टेशन मास्टरला घातला घेराव. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान झालेलेही पाहायला आवडेल. जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांचं पुण्यात वक्तव्य. आणि 10वीचा विद्यार्थी हा 5वीचा असल्यासारखं वाटतोय. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचं आज वक्तव्य. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.